विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा निवडण्याकरता मदत करणारे शिक्षक तयार व्हायला हवेत अशी अपेक्षा ज्येष्ठ शिक्षक विला जोशी यांनी व्यक्त केली. निनाद पुणेच्या वतीने तिसरा निनाद गुरुतत्व आदर्श शिक्षक पुरस्कार जोशी यांना डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सूर्यकांत पाठक, अनिल गानू, अजित सुकात्मे, अनुप जोशी, रंजन पिंगळे, श्यामलिंग शिवणे आदी यावेळी उपस्थित होते. जोशी यांच्यासह हुजूरपाका प्रशालेतील शिक्षिका रेखा देशमुख यांनाही पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, उपरणे, मानपत्र आणि 1000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपाध्याय म्हणाले, प्राथमिक शाळेतील शिक्षकांची भाषा उत्तम असायला हवी. त्यांनी कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मने जिंकायला हवीत. बाई तिसरीच्या वर्गात शिकवायला आणि पहिली प्रश्न विचारला एका मुलाला उभं केलं आणि म्हणाल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती. त्या मुलाने उत्तर दिलं इंदिरा गांधी. आणि मग पहिलीपासून इंग्लिश सुरू झालं आणि 8 दिवसांनी चर्चा झाली सरकारच्या विधानसभेमध्ये की बिअरला कोल्ड्रिंकचा दर्जा द्यायचा. मी हादरलोच ती बातमी वाचून की म्हटलं बिअरला कोल्ड्रिंकचा दर्जा दिला तरी शाळेबाहेर मिळणार पानवाला जवळ कारण कोल्ड्रिंक आहे. पण ऑलरेडी शाळा कॉलेजेसमध्ये टाय डे, सारी डे, रोज डे, आता दारू डे, इथेच मिळाले तर काय करणार. पण मग लक्षात आलं हे जे पहिलीपासून इंग्लिश म्हणतात ना ती भाषा नव्हे, पहिलीपासून इंग्लिश देशी नव्हे. कोणी थांबायचं? साहित्यिकांनी थांबायचं. कोणी थांबायचं? बुद्धिवाद्यांनी थांबायचं. बुद्धिवाद्यांनी आता मनोहर जोशींच्या हस्ते शिकू बाबत आणि पुरस्कार घ्यायचा की नाही असल्या वांझोट्या विषयांवरती समाजामध्ये बुद्धिवाद निर्माण न करता या अशा पद्धतीनं राजाकडनं ज्या क्षेत्रात ज्ञान नाही त्या क्षेत्रात झालेल्या हस्तक्षेपावरती आक्षेप घेणारे लेख, साहित्य हे सगळं त्या कलावंतांकडनं व्हायला पाहिजे. चंद्रमी जे अलांछन आणि मार्तंड जे ताप होईन तिकडनं घडायला हवं, तिकडनं घडत नाही. आणि ते घडलं तर काम सोपं आहे. नाही तर शिक्षण आणि आत्मा याचा एकमेकांशी संबंध नाही, माती आणि आत्मा याचा एकमेकांशी संबंध नाही. खेडेगावातला शेतकरी आहे, म्हातारा जो अशिक्षित आहे, त्याचे वडील अशिक्षित आहे आणि पहिलीपासून इंग्लिश येणारा तो मुलगा मात्र टायला होतो. बरं हे धोतरवाले दोघंजण आणि हा घराला इमिजिएट पुढच्या पिढीमध्ये टाय कशाला इथे घामाघूम होणारा जीव. पण तो टायला होऊन मुलगा घरात येतो इंग्लिश मिडियमचा, दप्तर फेकतो, आजोबा विचारतो काय रे शिकलास पोरा, तुम्हाला पोयम आजने विचारलं पोयम म्हणजे काय. इथे मेकॉले जिंकला, मेकॉलेचं भाषण 1850 मध्ये. तो म्हणतो की भारतावर राज्य करायचं असेल तर इथल्या पुढच्या पिढीला असं शिक्षण द्या की जे मागच्यांना मूर्ख समजते. आणि ते यशस्वी झाले. याने आपल्या आजोबाकडे इतक्या तुच्छतेनं बघितलं की याला पोयमचा अर्थ ठाऊक नाही. पण आजोबा पोयम म्हणजे कविता, कोणती कविता शिकला. आणि उत्तर दिलं म्हणाला रेन रेन गोवावे. तर त्याचा अर्थ ठाऊक नाही आजोबाला. आजीने विचारला अर्थ काय, म्हणाला पावसा पावसा जा जा. आजीने हे भडकावली काना खरे तुझ्या शाळा बंद तुझी, इथे पाऊस पडत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतोय आणि तुला रेंग रेंग गोवावे शिकवतात. तुमच्या लक्षात येते काय गडबड उडाली ती, विरोधाभास आहे ना. का भारताला ही चिंता भेडसावणारी. जरी अब्दुल कलाम म्हणाले की 65% जनता तरुण आहे, तरी त्या तरुणांना शाळेपासून मिळणाऱ्या शिक्षणामधला हा विसंवाद कोणी दूर करायचा. तो साहित्यिकांनी करायचा, तो आध्यात्मिक शक्तींनी करायचा, तो ज्या शिक्षकांना हे कळतं त्या शिक्षकांनी ह्या पद्धतीने केलं पाहिजे. पाठक म्हणाले, आजच्या पिढीतून संस्काराचा भाव लुप्त होत आहे, आदर वाटावा असे शिक्षकच दिसत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचेही लक्ष अन्य गोष्टींकडे वळत आहे. या कार्यक्रमात मोहन देशमुख, हेमंत पाठक, विजयमाला घुमे, मेघना जोशी, माया कोथळीकर आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.